आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाइव। राज्यभरातील विविध शहरे आणि खेड्यातून शुक्रवारी रात्री 9 वाजल्यापासून श्री सदस्य खारघर मध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली आहे। खारघर मध्ये होणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी 15 ते 20 लाख श्री उपस्थित राहणार आहेत। देशाच्या कानाकोपऱ्यातून नागरिक येणार असून त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली परिवहन विभागाच्या तब्बल 1100 बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। सेंट्रल पार्क जवळील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट पार्क मैदान खारघर सेक्टर 28, 29 व 31 येथे महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे वितरण होणार आहे। अप्पासाहेब तथा दत्तात्रय नारायण धर्माधिकारी यांना हा पुरस्कार दिला जाणार असल्यामुळे तो सोहळा अनुभवण्यासाठी देशभरातून श्री सदस्य उपस्थित राहणार आहेत। कार्यक्रमाला होणारी गर्दी लक्षात घेऊन शासन व प्रशासनाच्या माध्यमातून जय्यत तयारी केली जाते। कार्यक्रमाच्या ठिकाणी 18,36,000 नागरिकांची आसन व्यवस्था तयार केली आहे। कार्यक्रमास 15 ते 20 लाख नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता असून यामध्ये बस, रेल्वे व टॅक्सीतून जवळपास 8.5 लाख नागरिक येण्याची शक्यता आहे। दरम्यान श्री सदस्यांनी महासोहळ्यात येताना नव्या सदस्यांना पुढे बसण्याची संधी द्यावी, मास्क लावून यावे, ज्या वाहनातून ते आले त्या वाहन चालकाचा संपर्क क्रमांक स्वतःजवळ ठेवावा, कधीही टाळ्या वाजवू नयेत अशा सूचना बैठकांच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत।